पाऊस, श्रावण, श्रावणाचं ऊन या सर्व गोष्टी सवयीच्याच. आणि या ऋतूत दरवर्षी मराठी घरांमध्ये परंपरागत वेगवेगळ्या भाज्यांनी बहरलेला डोलारा ही पर्वणीच. पण या श्रावण बागेत काही भाज्या अशाही आहेत ज्या फार दुर्मिळ असतात. पावसात हिरव्यागार शालू नेसलेल्या रानमाथ्यावर तुम्ही कधी फेरफटका मारलाय? तिथे गोल पानांची नाजूक देखणी आणि वर्षातून एकदाच उगवणारी टाकळ्याची पानं खुणावताना दिसतील. असं म्हणतात की वर्षातून एकदा येणारी ही रानभाजी जो खातो तो सर्व आजारांपासून दूर राहतो. श्रावण विशेष सदरात चला मग आज आपणही बनवूया औषधी गुणधर्म असलेली रानभाजी अर्थात टाकळ्याची भाजी. टाकळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक जोडी टाकळ्याची भाजी, एक कांदा, तीन ते चार लसणाच्या पाकळ्या, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, आणि फोडणीसाठी तेल. टाकळ्याची भाजी निवडताना कधीही लहान पानांची आणि नाजूक देठाची भाजी घ्यावी. सर्वप्रथम टाकळ्याची पानं खुडून घ्यावीत, देठ वापरू नयेत. वाहत्या पाण्यात टाकळ्याची ही भाजी स्वच्छ धुवून घ्यावी. मग ही भाजी चिरून घ्या. आता एका पातेल्यात एक ते दीड ग्लास पाण्याचं आदण ठेवा. पाणी तापलं की त्यात ही चिरलेली भाजी घाला. टाकळ्याची पानं इतर पालेभाज्यांप्रमाणे लवकर शिजत नाहीत म्हणूनच आपण इथे भाजी शिजवून घेतोय. वरून यात चवीपुरतं मीठ घाला आणि 5 ते 7 मिनिटांसाठी ही भाजी शिजू द्या. भाजी शिजली की पूर्ण गार होऊ द्या. आता गार झाल्यानंतर ही भाजी दाबून यातलं पाणी निथळून घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात जिरं घाला. जिरं छान तडतडलं की मग यात ठेसलेला लसूण घाला. लसूण भाजला की मग यात चिरलेला कांदा व हिरवी मिरची घाला. तेलावर कांदा मिरची चांगली भाजून घ्या. आता निथळून घेतलेली भाजी सुटी करून घ्या व या फोडणीत मिसळा. दोन मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी चांगली परतून घ्या. आवडीप्रमाणे तुम्ही दाण्याचा कूट किंवा किसलेला नारळ या भाजीवर टाकू शकता.
तयार झाली दुर्मिळ आणि औषधी रानभाजी, टाकळ्याची भाजी।